या गाडीवर एक टेक्निक केली मित्रांनो, बटनवर आपली गाडी चालू बंद होईल मित्रांनो। टेक्निक अशी आहे की आपण जर कोणाला गाडी दिली तर बटन ऑन केल्यावर गाडीचा गेअर टाकेल तेव्हा गाडी बंद होईल। तिसरी टेक्निक आहे गाडी बटन ऑन केलं गाडी चालू होणार नाही। मित्रांनो मी तुम्हाला दाखवून देणार। तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलला नवीन असाल मित्रांनो तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ठेवलं बटन मध्ये ठेवल्यावर गाडी चालू होणार नाही। बटन आपण या पोझिशनला केल्यानंतर आपली गाडी चालू होईल, गिअर टाकताना गाडी बंद होईल। नंतर बटन इकडे केल्यानंतर आपली जशी रेग्युलर गाडी चालते त्या रीतीने आपली गाडी चालू राहणार। बटन टाकून दाखवतोय, एक दोन तीन, एक दोन तीन, हे तीन वाला बटन आता कसं फिट करायचं। तीन वायरी आपण जोडल्यात, एक सप्लाय आपण सीडीआय मध्ये दिलाय, सीडीआयच्या अर्थिंग वायर बाहेर काढली सॉकेट मधनं, अर्थिंग वायरला एक सीडीआयमध्ये सप्लाय दिलाय, दुसरी अर्थिंग वायर बाहेर काढली त्याला दुसरा जॉईंट दिला। या दोन वायरी आपण तीन मधल्या दोन वायरी या सीडीआयच्या ठिकाणी यूज करतो, एक बाहेर काढलेली वायर एक सीडीआयच्या सॉकेट मध्ये सीडीआय पॅक करून दिला। आणि तीसरी जी वायर आहे आपण स्टार्टर प्लेटचं सॉकेट जे ते सॉकेटला आपण न्यूटन लाईटला एक सप्लाय दिला। अशा या तीन वायरी घेऊन सर आपल्याला बटनला तीन पॅक करायचे आहे। आता मी तुम्हाला दाखवणार आहे, सुरुवातीला आपण हिरवी जी वायर आली आपली न्यूटनची, ती न्यूटनची आता मी तुम्हाला लावून दाखवतो। एक साईडला आता न्यूटनची लाईट लावतोय या ठिकाणी, या ठिकाणी आता न्यूटनची जोडली। नंतर आपण जी सीडीआय मधली वायर आहे सीडीआय मध्ये सॉकेट मध्ये वायर जोडली आपण, ती सेंटरला जॉईंट करणार आहे आपण, याला बटनाच्या सेंटर मध्ये ही वायर जॉईंट करू। या ठिकाणी आता ही बटनच्या सेंटर मध्ये दुसरी वायर जॉईंट करतो। तिसरी वायर आपल्याला या साईडला लावून घ्यायची। ही तिसरी वायर पण मी आता जोडून देईन मित्रांनो। आता मी तुम्हाला गाडी चालू करून दाखवणार आहे याच्यावर। मित्रांनो आपण बटन मध्ये जर ठेवलं बटन मध्ये ठेवल्यावर गाडी चालू होणार नाही। बटन आपण या पोझिशनला केल्यानंतर आपली गाडी चालू होईल, गिअर टाकताना गाडी बंद होईल। नंतर बटन इकडे केल्यानंतर आपली जशी रेग्युलर गाडी चालते त्या रीतीने आपली गाडी चालू राहणार। आता मी तुम्हाला चालू करून दाखवतो, जागी ऑन केली की गाडी स्टार्ट करता मित्रांनो गाडी चालू होते। आता मी तुम्हाला गिअर टाकून दाखवणार आहे, या ठिकाणी मी गिअर टाकला मित्रांनो गाडी रेग्युलर चालू आहे आपली। आता आपण बटन मध्ये केल्यावर काय होईल, गाडी बंद होईल मित्रांनो। बटन मध्ये केल्यावर गाडी बंद होते, पण या पोझिशनला बटन केल्यानंतर गाडी गिअर टाकता कोणी जर गाडी मागत असेल तर तुम्ही या पोझिशनला बटन ठेवू शकता। आपण काय करणार आहे, बटन या पोझिशनला केल्यानंतर काय होईल, कोणी गाडी मागत असेल तर आपण बटन या पोझिशनला ठेवू शकता, याच्यानं काय होईल गाडी चालू होईल मित्रांनो। पण गाडीचं गिअर टाकताच गाडी बंद होईल। आता मी तुम्हाला ही गाडी चालू होईल, आता क्लच दाबला गिअर टाकता गाडी बंद होते मित्रांनो। अशा रीतीने आपल्याला बटन बी फिट करता येईल। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर मित्रांनो माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, धन्यवाद, थँक्यू।